आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडमध्ये रंगली विविध तरुण मंडळांची इफ्तार पार्टी. रामचंद्र डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिला सर्वधर्म समभावाचा संदेश. मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना म्हणजे रमजान. या महिन्यात मुस्लिम बांधव करत असलेले उपवास म्हणजेच रोजे हे सायंकाळी सोडले जातात. यावेळी रोजेधारकांना इफ्तार पार्टी देणे पुण्याचे काम समजले जाते. हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तरुण मंडळांनी आज कुरुंदवाडच्या भालचंद्र टॉकीज येथे इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. कुरुंदवाड येथील ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील आरडी ग्रुप, बी अँड बी ग्रुप, मोमिन मोहल्ला, लबैक मोहल्ला, द खान ग्रुप, अल फता मंडळ, ए जी ग्रुप, डी एम ग्रुप आणि मुन्ना महाडिक युवा शक्तीच्या वतीने आज पवित्र रमजान महिन्यातील 20व्या रोजाचे औचित्य साधून येथील भालचंद्र थिएटरमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम बांधवांना फलाहार देऊन रोजा सोडण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे, डॉ संजयदादा पाटील, दलित मित्र अशोकराव माने, तालुक्याचे नेते अनिलराव यादव, ज्योतिराम जाधव, दयानंद मालवेकर, रामभाऊ मधाळे, उदय डांगे, किरणसिंह जोंग, सुशांत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लियाकत बागवान, सलीम सुतार, तन्वीर मुल्ला, नासिर खान पठाण, चांद मुल्ला, मुस्लिम सेंट्रल कमिटीचे मेरासो पाथरवड, दस्तगीर फकीर, शुभम जोंग, रियाज वर्गी आदींसह तरुण मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कुरुंदवाडहून कॅमेरामन संदीप इंगळेसह संदीप अडसूळ.